दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. पडळकरांची औलाद आहे म्हणूनच पवारांना नडतोय गोपीचंद पडळकर. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी तुम्ही पडळकरांची औलाद आहात का असा सवाल गोपीचंद पडळकरांना उद्देशून केला होता. विकास कामाच्या माध्यमातून जेवढा न्याय माझ्या तळेगाव लोणावळा शहराला देता येईल, जेवढा ग्रामीण भागाला देता येईल, तेवढा देण्याचा प्रयत्न आम्ही सगळी मंडळी करतोय. आज व्यासपीठावरती आमचा रोहित दादा देखील आलाय. कर्जत जामखेडवरून या ठिकाणी खास म्हणला, अण्णा तुझा कार्यक्रम मी आवर्जून येतोय. एक चांगलं काम करणारा माझा विधिमंडळातील सहकारी अहिल्यादेवी होळकरांची काल परवा जन्मउत्सव त्यांनी साजरा केला, 16 साजरा केला आणि तो 16 संपूर्ण महाराष्ट्र राज्य देखील मीडियाच्या माध्यमातून पाहत होतं. दादा आम्ही देखील पाहत होतो. परंतु दोन हरियाणाऱ्या नावाची दोन माणसं तिथं आली आणि तो हरियाणाऱ्या काय म्हणत होते की पवारांची औलाद, ही पवारांची औलाद. अरे ती पवारांचीच औलाद आहे, ही शेळक्यांची औलाद आहे. तू पडळकरांची आहे का ते सांग. काल पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारताच मी पडळकरांची औलाद आहे म्हणून शरद पवारांना नडतोय असं सुनील शेळके यांना उत्तर दिलं. काल नाशिक येथे आमदार गोपीचंद पडळकर व रयत संघटनेचे नेते सदाशिव खोत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सरकारवरती टीकेची झोड उठवली. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या टीकेवर बोलताना पडळकरांनी जोरदार प्रतिहल्ला चढवला. चला पाहूया काय म्हणाले गोपीचंद पडळकर. तुम्ही टीका केली होती की पवारांची तुम्ही औलाद आहे का, तर सुनील शेळके विचारतात की तुम्ही पडळकरांची औलाद आहे. पडळकरांची औलाद आहे म्हणून तर पवारांना नडतो ना. पडळकरांची औलाद आहे म्हणून हजारो पोलीस लावले तरी पवारांना नडतो. पवारांना तिथून पळून जावं लागतं. गोपीचंद आणि सदाभाऊला अहिल्यादेवींच्या स्मारकापासून 6 किलोमीटर बाहेर थांबावं लागतं. ही पडळकरांची औलाद आहे म्हणून तर मी गेले 2 वर्ष लढतोय ना. कळत नाही दुसरं. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.